हॅलो आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि तुम्हाला माहितीच आहे, मी बोलले होते की आज पाऊस होणार आहे. तर आज आहे गुरुवार आणि प्रचंड म्हणजे पाऊस सांगितला 100%, 90% वगैरे पाऊस सांगितला. तर अजून काही पाऊस चालू झाला नाही आहे बाहेर. वातावरण झालं आहे पावसाचं, 1 तासाने चालू होणार आहे पाऊस. तुम्हाला मी दाखवते वातावरण कसं झालं आहे बाहेर. आभाळ आलंय, पूर्ण झाकाळलेलं आहे पूर्ण. पाहू शकता पूर्ण आभाळ आले. आणि आज सगळे जे हब आहेत, म्हणजे गार्गीची स्कूल म्हणू शकता तुम्ही, मिस्टरांचं ऑफिस, सगळ्यांचं, बाकीच्यांचं लोकांचं देखील ऑफिस, सुपर मार्केट्स वगैरे सगळं टोटली बंद आहे. कारण पाऊस होणार आणि तोही जास्त होणार आहे, त्यामुळे तर आज रस्त्याला जास्त गाड्या दिसत नाही. तुम्हाला दाखवते मी, नाही तर सारख्या गाड्या पळत असतात. तुम्ही पाहू शकता एखादी अर्धी आहे बस वगैरे, एमर्जन्सीवाले आहेत फक्त. जास्त गाड्या नाही आज रस्त्यावर. आता 6:30 वाजले तर गाडी गार्गीची स्कूल आहे, 7:30 चालू होते आणि माझ्या मिस्टरांचं होते 8:30. तर आता तयारीला चहा पाणी वगैरे करायचं, आंघोळ वगैरे करायचं वगैरे झालेली आहे. तर मी बनवलेलं नाश्त्यासाठी डोसा आहे, बटाट्याची भाजी आणि इथे चटणी बनवली डोशाची. गार्गीचा ब्रेक झाला तर आता गार्गीला पहिला खायला देते नाश्ता आणि मग सगळ्यांना देते. पाहू शकता माझ्या कास्ट आयर्नच्या पॅनवरती मी बनवलं आज डोसा. तर किती सुंदर येतो आणि कोणाला माहिती नसेल कास्ट आयर्नचा पॅन कसा यूज करायचा सुरुवातीला, तर मी सांगेन. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता, कारण मीही आणला तेव्हा माझ्याकडनं काही पहिल्यांदा व्यवस्थित झाले नव्हते. अशा प्रकारे आपला डोसा आहे रेडी. गार्गीला देते पण नाश्ता. आणि बाहेर झालेला आहे पाऊस चालू, तुम्हाला दाखवते. तर टँकर देखील लागलेत बाहेर, म्हणजे पाऊस वाढायच्या आधीच टँकर चालू आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि इथे टँकर दिसत असेल तुम्हाला. टँकर आत्ताच वाढायच्या आधी टँकर चालू झालेत पाऊस. आणि बऱ्यापैकी पाऊस चालू झालेला आहे, माहिती नाही आता किती पडेल आज. ते आपली आळू चांगली फुटली, आता आळूच्या वड्या करायच्यात एकदा. आणि हॅलो, आणि माझं चालू आहे किचन ऑर्गनायझिंग प्लस क्लिनिंग, म्हणजे जेवढं होतं तेवढं, कारण खूप सामान आहे तर असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. तर मग मी आता हा इकडची साईड आवडलेली आहे, इकडची राहिली आणि साईड बाय साईड कुकिंग चालू आहे. तर पीठ वगैरे मळून ठेवलं आहे चपात्या बनवायच्या. आणि मी किचनसाठी काही वस्तू आणल्या होत्या काल, तर तुमच्यासोबत मी शेअर करते. 2-3 वस्तू आहेत आणि माझ्याकडे त्या गरजेच्या होत्या, मला पाहिजेच होत्या, त्यामुळे मी आणल्या होत्या. तर इथे तुम्ही पाहू शकता हा पिलर आहे आणि हा आहे 2 धीरामचा पिलर आहे, 2 धीराम. आणि हे 6.5 धीरामचं इथे लायटर आहे. लायटरसोबत एक नाईफ देखील भेटली. तर लायटर मी आणला आहे माझ्या गॅससाठी, कारण गॅसला इकडे पिन लावावी लागते. तर हे सगळं वरती आत पाणी वगैरे उडलं तर करंट वगैरे लागू शकतो, म्हणून मी एक लायटर घेऊन आले. आणि इथे आहे पावभाजी स्मॅशर, माझ्याकडे होता पण प्लॅस्टिकचा होता, तर मग त्यामुळे मी घेऊन आले हा. तर हा 4 धीरामचा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि 1 धीराम म्हणजे इक 22.5, म्हणजे अंदाजे 22.5 रुपये इंडियाचे. तर अशा प्रकारे हा 2 धीरामचा आहे, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता यावरून. तर अशा प्रकारे या किचनसाठी मी 2-3 वस्तू घेऊन आली. पाहू शकता बाहेरचं वातावरण केवढं क्लिअर झालंय, एकदम स्वच्छ सगळं धुवून गेल्यासारखं.
पावसामुळे सगळं धुऊन पांढरं पांढरं शुभ्र झालंय आणि मस्त वातावरण आहे. पाऊस काही जास्त आला नाही, आभाळ आहे तरी अजून थोडंफार आहे ना. विमान वगैरे उतरत आहेत. हा सगळ्या बिल्डिंग धुवून गेलत बर. आणि आज काही जास्त पाऊस झाला नाही, दुपारी थोडासा पाऊस झाला तर माझा स्वयंपाक देखील झाला आहे. तुम्हाला दाखवते मी काय बनवलंय आज. आणि आता मी जेवण करू आणि झोपणार आहोत. तर तुम्हाला आता तुम्ही जेवणामध्ये काय बनवलंय? इथे काळ्यावालाची भाजी बनवते मी, त्याला काळ्यावालाची आमटी म्हणू शकता तुम्ही. मी नेहमी बनवते ती आणि खूप हेल्दी असते. यात आहे राईस आणि इथे भाकरी आहेत आणि इथे सकाळचा भोपळा आहे. सकाळी लाल भोपळा बनवला होता तो. बाळाचं जेवण वगैरे आता झालेलं आहे आणि बाळ अजून झोपलेलं नाहीये. बाळाच्या बेडमध्ये टाकले त्याला आणि बाहेर पाहू शकता रात्र झाली. आता जवळजवळ 11 वाजले असतील. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.